आणि एक महत्वाची राजकीय बातमी आहे. भाजप शरद पवार गटाला अजून एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बडा नेता भाजपमध्ये जाण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आणि या बड्या नेत्याच्या पक्षप्रवेशाबाबत दिल्लीमध्ये वरिष्ठांसोबत चर्चा सुरू आहे अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळते. दरम्यान कोण कुठे येणार नाही आणि जाणारही नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. जयंत पाटील दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद देखील घेणार आहे. काही कुठे येणार नाही जाणार नाही. चांगलं आहे ना, जरा प्रसिद्धी द्या तुम्ही सगळे. थोडीशी प्रसिद्धी मिळाली तुमच्या, त्याच्याशिवाय लोकांच्या समोर जायचा चान्स नाही राहिलेला. आता काय, आज नंतर बसू. आता जरा मला काम करून अपॉइंटमेंट दिली आहे. त्यांना विचारा मी जाणार आहे की नाही. या सगळ्या भाजप नाही आत ना काही सर. तर जयंत पाटील यांची आपण प्रतिक्रिया पाहिली. मी कुठेही जाणार नाही, कुठेही आणि कुणी कुठेही येणार नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान 3 वाजता जयंत पाटील यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे. दरम्यान थोड्याच वेळात अर्थात 3 वाजता जयंत पाटील पत्रकार परिषद घेतील अशी माहिती समोर येते. त्यामुळे पत्रकार परिषदेमध्ये जयंत पाटील काय बोलतात हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. मात्र भाजप शरद पवार गटाला अजून एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एक बडा नेता भाजपसोबत जाईल अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.